ないよ。महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचलेत. 4 दिवसात त्यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याला आणखी एक कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीतच आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशिरा बैठक पार पडली असं वृत्त आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार मनसेनं भाजपसमोर लोकसभेसाठी दक्षिण मुंबई आणि ठाणे अशा 2 जागांचा प्रस्ताव दिलाय. त्यापैकी दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळू शकते आणि मनसेच्या अन्य एका उमेदवाराची वर्णी राज्यसभेवर लावली जाऊ शकते. मात्र याबाबत आणखी चित्र स्पष्ट होणं बाकी आहे. पुण्यात मनसेनं भाजप रसद द्यायची त्या बदल्यात भाजप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईत रसद देऊन मनसेचा पहिला खासदार लोकसभेत पाठवणार असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे. पुणे शहरात मनसेच्या मतदारांची संख्या 1 लाखांच्या वर आहे. हे एक गठ्ठा मतदान भाजपला मिळालं तर सहज विजयी होऊ असं समीकरण भाजपचं आहे. तर पुण्याच्या बदल्यात राज ठाकरे यांचे निकटवर्तीय बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून भाजप रसद देऊन लोकसभेत पाठवणार असल्याचे नियोजन सुरू असल्याचं खात्रीलायक माहिती आहे. कल्याण मतदारसंघ देखील यावेळी लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटानं कल्याण विधानसभा आणि लोकसभेवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढत देखील लक्षवेधी ठरणार आहे. यासाठी शिंदेगड देखील श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. कल्याणची लढत श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सोपी होण्याकरता मनसे आमदार राजू पाटील यांची ताकद श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचं समजतंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.